अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आनंदाचे कंद, संतोषाचे मूळ, विवेकाचे भांडार, दया क्षमा शांतीचा त्रिवेणी संगम, मोक्षश्रियेने अलंकृत श्रीमंत परमपूज्य समर्थ श्री नाना महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन। दत्तनामी रंगलेले, स्वतःस दत्तस्वरूप असणारे आणि भक्तांना भक्तिमार्गात उच्च पदास पोचविणारे इंदूरचे संत परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर यांचा जन्म 13 ऑगस्ट 1896 साली गुरुवारी नागपंचमीच्या दिवशी तराणे गावी झाला। परमपूज्य नाना महाराजांना त्यांच्या आई सौ लक्ष्मीबाई यांच्याकडून सात्विकतेचा वारसा, वडील श्री शंकरराव यांच्याकडून वेदाध्ययन आणि शिस्तीचा वारसा आणि त्यांचे गुरु श्रीमद परमहंस परिब्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून अध्यात्माचा वारसा मिळाला। त्यांचे जीवन प्रपंच करून परमार्थ कसा साधावा याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। देही असून विदेही स्थिती त्यांनी अनुभवली। स्वतःचे संपूर्ण जीवन त्यांनी भक्तकल्याणार्थ घालवले। स्वतःचे विहित कर्म व नामस्मरण अधिकाधिक करणे हा त्यांचा भक्तांना उपदेश आहे। त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तके, पोथ्या, स्तोत्रे, भक्तिगीत, आरती अशी विविध सुमने भक्तांनी त्यांच्या चरणी अर्पण केली आहेत। मार्तंड गुणगान हे त्यातील एक सुमन आहे। या सुमनाचा परिमळ भक्तहृदयी सतत दरवळावा ही सद्गुरु श्री नानांचे चरणी प्रार्थना। देवानाना आता पुष्कळ झाला, दारी भाविकांचा मेळा दर्शनासी आला। उठा देवानाना आता पुष्कळ झाला, दारी भाविकांचा मेळा कराग्रे बसती नाना, करमथे दिसती नाना, कर असती नाना। उठा देवानाना आता पुष्कळ झाला, दारी भाविकांचा मेळा दर्शनासी नानांचेच रूप दिसावे, मुखी नाम नाना यावे, गुणगान तव ऐकावे। उठा देवानाना आता पुष्कळ झाला, दारी भाविकांचा मेळा दर्शना ताप दुख हरता, जड सुप्त या मानसा, जागवी तू मुक्ती द
दाता उठा देवा नाना आता पुष्कल झाला दारी भाविकांचा वेळा दर्शनासी आला दारी भाविकांचा वेळा दर्शनासी आला